नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। नांदुरा खामगाव महामार्गाचे चालू असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून स्वाभिमानीचे युवा नेते सुपेश वाघ यांचा इशारा। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नागपूर महामार्गाचे काम चालू आहे, परंतु या कामामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे, त्यामुळे शेती पिकांवर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी अनेक वेळेस प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कुठल्याही पद्धतीची सहायता शेतकऱ्यांना करण्यात आली नाही। याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सुपेश वाघ यांनी आता थेट महामार्ग बनवणाऱ्या कंपनीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। यावेळी सुपेश वाघ यांनी कंपनीला 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान द्या, अन्यथा महामार्गावर उतरून आंदोलन करू, असा इशारा सुपेश वाघ यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज बुलढाणा, जफर खान।